दीड महिन्यापासून हाताला काम नसल्याने हातबल झालेले परप्रांतीय यांनी आपला मोर्चा गावाकडे वळवलेला आहे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सकाळपासूनच लांब लचक लांबगा लागून राहिलेल्या ला आहेत हॉस्पिटल समोर नागरिकांनी उभे राहून गर्दी केलेली होती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील परप्रांतीय मजुरांना नियोजनबद्ध रीतीनं त्यांच्या गावी सोडण्यात येत असल्यामुळे मजुरांनी गावाला जाण्यासाठी अतिघाई करत असल्याचं शहरात दिसून येत आहे पोलीस स्टेशन समोर फॉर्म घेण्यासाठी गर्दी होते त्यामुळे सोशल डिस्टन्स तीन तेरा वाजले आहेत डॉक्टरांकडून फिट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मजुरांनी शहरातील काही हॉस्पिटल कॅम्प नंबर तीन इथल्या सेंट्रल हॉस्पिटलसमोर सकाळी तीन वाजल्यापासूनच गर्दी केली आहे त्यामुळे तिथं सोशल डिस्टन्स पाळलं जात नसल्याचं दिसून येते गावाला जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली